कॉलेजच्या परीक्षा कशा होणार, ऑफलाईन की ऑनलाईन? विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय. सध्या महाविद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षा चालू आहेत, परंतु यापुढे ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबाबत विद्यापीठाचा एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयातील यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन होणार अशा पद्धतीचा विद्यापीठाचा निर्णय त्या ठिकाणी नुकता जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतल्यामुळं महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या यापुढील परीक्षा ह्या ऑफलाईन होण्याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि म्हणून यापुढे महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा या ऑफलाईन होणार आहेत. कोरोनामुळं मागील 2 वर्ष ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात येत होत्या, परंतु आता महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले आहेत आणि ऑनलाईन परीक्षांना मर्यादा असल्यानं विद्यापीठानं हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. सध्या पूर्ण क्षमतेनं महाविद्यालय सुरू करण्याबाबत सुद्धा महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं परीक्षा या ऑफलाईन होण्याचा त्या ठिकाणी मार्ग आता खुला झालेला आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष या सर्व अभ्यासक्रमाच्या 2र्या व 3र्या सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल, सर्व परीक्षा या पारंपरिक पद्धतीनं होणार आहेत. ही बाब विद्यार्थ्यानं लक्षात घेतली पाहिजे. विद्यापीठाच्या सर्व मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रावरती, म्हणजे जवळजवळ स्वतःचं महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असतं, काही महाविद्यालयाच्या किंवा काही वर्षाच्या परीक्षा ह्या अन्य महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी असतात. साधारणपणे 2022 पासून जून 2022 पासून या परीक्षांचं आयोजन करण्यात येणार आहे असाही संकेत त्या ठिकाणी मिळत आहेत. याबाबतचं सविस्तर वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना आणि याबाबत परिपत्रक वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा. कोरोनापूर्वी जी मूल्यमापन पद्धती होती तिचा अवलंब करण्याचा विद्यापीठाचा हा प्रयत्न आहे आणि तशा पद्धतीचा हा निर्णय अतिशय स्वागतार्थ त्या ठिकाणी मांडला जातो, कारण ऑनलाईनला अनेक अडचणी मर्यादा त्या ठिकाणी होत्या, त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताचा असणार आहे. तयारीला लागा, यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे, त्याचबरोबर यापूर्वीच्या नमुना प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. नोट्स तयार करणं घटक नियोजन आवश्यक त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करा आणि वारंवार उजळणीचं महत्त्व त्या ठिकाणी लक्षात घ्या. लेखन सराव करा, कारण 2 वर्षामध्ये लेखनाचा सराव विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांनो या पद्धतीनं आगामी परीक्षेला तुम्ही सामोरे जा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अशाच पद्धतीचे शैक्षणिक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.